नमस्कार. आज आपण विद्यार्थ्याला शिकवत आहोत इयत्ता तिसरी मधील परिसर अभ्यास. यामधील पाठ क्रमांक 10 पाण्याविषयी थोडी माहिती. पाण्याविषयी विद्यार्थ्याला आपण शिकवत असताना आतापर्यंत वेगवेगळे प्रयोग केले. त्यामध्ये पाण्याला वास नसतो, पाण्याला कोणतीही चव नसते, पाण्याचा कोणताही रंग नाहीये किंवा पाणी पारदर्शक आहे हे आपण वेगवेगळे प्रयोग करून विद्यार्थ्याला दाखवले आहे. तर पाण्याविषयी आणखी थोडीशी माहिती विद्यार्थ्याला देताना आता आपण बघणार आहोत पाण्याची वाफ कशी होते आणि वाफेवरती झाकण दिल्यावरती परत वाफेपासून पाणी कसं तयार होतं. तर हे आपण प्रत्यक्ष विद्यार्थ्याला प्रयोग करून दाखवणार आहोत. चला तर मग आपण किचन मध्ये जाऊयात आणि प्रत्यक्ष विद्यार्थ्याला हा प्रयोग करून दाखवूया. हा प्रयोग विद्यार्थ्याला करून दाखवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे गॅस, एक छोटं पातेलं, पाणी आणि एक ताट. चला तर प्रयोगाला सुरुवात करूयात. प्रथम मी गॅस सुरू करते. गॅसवरती पातेले ठेवले आणि त्यामध्ये पाणी ओतले. थोडा वेळ हे पाणी व्यवस्थित गरम होत. पाणी व्यवस्थित गरम झालं की त्या पाण्यामधून वाफा दिसायला लागते. आता आपले पाणी व्यवस्थित गरम झाले आहे. विद्यार्थ्याला जवळ घेऊन पाण्यातून निघणारी वाफ व्यवस्थित दाखवा. पाण्यातून येणारी वाफ तुम्हालाही व्यवस्थित दिसत असेल. आता ही वाफ हवेत जाते त्यामुळे तिचे पुढे काय होतं हे आपल्याला समजत नाही. तर ह्या वाफेचं नेमकी काय होतं हे आपण समजून घेण्यासाठी व विद्यार्थ्याला समजून सांगण्यासाठी त्या वाफेवर झाकण ठेवणार आहोत. थोडा वेळ झाकण वाफेवरती ठेवल्यावर वाफ झाकणावरती बसते व वाफेचे काय होते हे आपण पाहूया. वाफेचे झाकणीवरती थेंब बनले आहेत व त्याचे पुन्हा पाण्यात रूपांतर झाले आहे. प्रत्यक्ष विद्यार्थ्यासमोर हा प्रयोग करून हे त्याच्या लक्षात आणूया. अशा प्रकारे हा प्रयोग विद्यार्थ्याला प्रत्यक्ष करून दाखवा व पाण्याचे वाफेत रूपांतर कसे होते हे विद्यार्थ्याच्या लक्षात आणूया. किचन मध्ये कुठलंही काम करताना तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींना विद्यार्थ्याच्या लक्षात आणून देऊ शकता. तुम्ही जर भाजी बनवत असाल तर भाजीवरती ठेवलेल्या ताटावरती वाफ जमून तिचे पाणी तयार होते हेही विद्यार्थ्याच्या लक्षात आणून द्या.